पुढची बातमी आता जळगावमधून. एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी खिल्ली उडवली. एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी कधी मी बघितली नाही, आता खडसेंची कीव येत असल्याचं महाजनांनी म्हटलंय. गणेश विसर्जनासोबतच भाजप प्रवेश विसर्जित केला असं खडसेंनी म्हटलं होतं, त्यावरून महाजनांनी हा टोला लगावलाय. आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं, परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेला आहे. गणेश विसर्जनाच्या बरोबरीला विसर्जित झालेला आहे. मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेलो आहे. मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये, की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही, मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही, म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं. आणि मला त्यांची क्यू यायला लागलेली आता, कारण सतीश अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं, सून आली की सुनेचं काम करायचं.